नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो दिवसा था था पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे नक्षत्र मघा आहे योग ब्रह्म आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा वणीच आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते चार वाजून बावीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनंतर दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुआ काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि नेप्टूंचा सुद्धा त्रिकोणयोग होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी बळ का असेल त्या चर्चा आपण सुरुवात सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा बुधा बरोबर बेयातल्या सुद्धा त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील नवीन रिलेशनशिप बनावायची असेल तरी आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदायक राहील आजच्या दिवशी तुमच्यामध्ये कार्यक्षमता कार्य ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल का हातातली कामं आहेत ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थ आहे वेयातल्या गुरु चंद्र त्रिकोणीय करणार आहे त्याचमुळे तुमच्या सप्तमातल्या बुधाबरोबर तुमच्या लाभातला नेपच्युन हा सुद्धा त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत करा आराम पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतील महत्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक जीवनधर्वा म्हणजे नातेसंबंध अतिशय अशा प्रकारचे दिसून येतील तुमच्यामध्ये एक वाक्यता दिसून येईल वैवाहिक जीवनधर्वापे बाहेर फेरला जाण्याचा तो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय स्थान भ्रमण आहे लाभातल्या करणार आहे तुमच्या षष्टातला बुध आणि दशमातला निच हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत असं व्यवसाय महत्वपूर्ण राहील धावपळीचा राहील धकाधकीचं राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्ण सुद्धा होताना दिसतील त्याचप्रमाणे तुमचे जे काही ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्यामध्ये नातेसंबंध चांगले राहतील तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात काही व्यवहार करायचे असेल ते आजच्या ते येणाऱ्या दोन ते तीन दिवस दिवसात तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुमचं जे काही महत्त्वपूर्ण कामं असतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात ती येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है करका रास आहे ती आहे कर्करास राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे पंचमातला बुध आणि भाग्यातलं नैप्य हे परस्पर त्रिकोणीयोग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून पैशाच्या संदर्भातले महत्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता अति अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल खास करून जर काय बिझनेस असेल त्याच्यातून काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील तुमचं कार्यक्षेत्रासंदर्भात फेमस होणं किंवा तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन मिळणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी तुम्हाला निश्चित अनुभव असेल अनुभव येतील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे चतुर्थातला बुध आणि अष्टमातला शनी हे परस्पर त्रिकोणी करणार आज तुम्हाला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बराचसा सकारात्मक दिसून येईल तुम्ही जे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये सक्सेसफुल होणं किंवा तुमची कामं समाजासमोर येणं आणि त्यामुळे प्रसिद्धी मिळणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या बेसना चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातल्या वक्री गुरुबरोबर चंद्र त्रिकोण्या करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या तुमच्या तृतीय स्थानातला बुध हा सप्तमातला नेप्चून बरोबर त्रिकोणी करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा दगदगीचा राहील मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील महत्वाचं म्हणजे एखाद्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल जी कामं तुमची हाती घेतलेली असेल ती पूर्ण पूर्ण होतील जी काम जी कामं हाती घेतलेली आहेत किंवा ज्या कामं अडथळे येतात ती कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता ती विनासायास पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या लाभ चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातला गुरु बरोबर हा बर चंद्र त्रिकोणी करणार आहे तुमच्या द्वितीयातला हे परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी जर तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून बरोबर भेटीगाठी होतील त्यांच्यावर तुमचा जो वेळ आहे तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा जाईल त्याचप्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा होताना दिसतील वैवाहिक दरबारच्या नातेसंबंध सुधारतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची शक्यता आहे की जी सक्सेसफुल दे आहे पूर्णत्वाला जाईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तुमच्या राशीतला बुध आणि पंचमातल्या हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडून येतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच राहणार आहेत तुमच्या काम कार्याचं कामाचं कौतुक केलं जायला वरिष्ठ काम तुमच्या कामाची दखल सुद्धा घेतली जाईल त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं कागदपत्री व्यवहारशी आजच्या दिवशी किंवा येणार दोन तीन तीन दिवसात मी हाती घेऊ शकता येणार दोन तीन तीन दिवसामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे काही इंट्युशन्स घडून येतील किंवा त्या संदर्भातला अनुभव जरूर त्यावर काम करा भविष्यात ते तुमच्यासाठी शुभफलदायल मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे व्ययातला बुध आणि चतुर्थातला नेमकी परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल तुमच्या हाती घेतली कामं तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारचा दिवस राहील आज तुमचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक दिसून येईल वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध सुद्धातील वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा कुठे बाहेर जाणं बाहेर जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या मकर राशीच्या अष्टमा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या वक्री चतुर्थातला वक्री गुरु बरोबर त्रिकोणीय ouais करणार आहे लाभातला बुध आणि त्रितीयातल्या वक्रीने हे सुद्धा एक करणार आहे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देण्या गरजेचं ठरलं मात्र आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ सुद्धा होताना दिसून येतील घरातल्या व्यक्तींबरोबर नाते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते ती तीन दिवसांचा काही चांगले उत्तम लाभ घडून येतील तुमच्या मित्रपरिवारापैकी तुमच्यापेक्षा वयाने जे लहान व्यक्ती असतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील काही काय चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या वकरी गुरु बरोबर त्रिकोणी करणार आहे दशमातला बुधा बरोबर द्वितीयातला वक्री नेट्युन हा सुद्धा त्रिकोणी करणार आहेत विवाहित असेल तर वैवाहिक नाते नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चांगले लाभ तुम्हाला मिळतले कापत्र व्यवहार संदर्भातले काही कामं असेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जरूर हाते घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील तुमचा जीवनाकडे बोलण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह राहील सकारात्मक राहील ऊर्जा आणि कॉन्फिडन्स सुद्धा आजच्या दिवशी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशी साबरे सण चंद्राचं भ्रमण आहे द्वित्यातल्या गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे पंचमक तुमच्या भाग्यातला बुध आणि तुमच्या राशीला नेतृत्व परस्पर पर त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राज्याच्या दिवशी महत्वपूर्ण काय इन्वेस्टमेंट आर्थिक संदर्भातले काही व्यवहार होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील येणार दोन ते तीन दिवसांमध्ये विवाहित असेल तर व्हायसाठी बाहेर फायदा जाण्याचा योग संभवतो त्याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स येणार दोन ते तीन दिवसात तुम्हाला मिळू शकतील की भविष्यात तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहेत एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे तुम्� थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद